नमस्कार मित्रांनो आपल्या या एज्युकेशन चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या शैक्षणिक चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सरळ व्याज या मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत या संकल्पनेवरती चर्चा करणार आहोत हे पहा मित्रांनो या संकल्पनेवर आधारित विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांना गणित विचारले जातात ओके प्रश्न विचारले जातात बँकिंग एक्झाम असू दे किंवा एम पी एस सीची परीक्षा असू दे पूर्व परीक्षा आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा असू दे किंवा तुमच्या रेल्वे भरती असू दे पोलीस भरती असू दे कुठल्याही प्रकारच्या परीक्षा असतील स्पर्धा परीक्षा तर त्यामध्ये सरळ व्याजावर आधारित बऱ्याचदा प्रश्न विचारले गेलेले आहेत त्याचबरोबर चक्रवाढ व्याजावर आधारित सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहे म्हणून आपण आज काही प्रश्न आणि या संकल्पने संकल्पना जी आहे ती समजून घेऊयात ओके परंतु पुढे जाण्याच्या अगोदर जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका कारण बेलचं बटन दाबल्यामुळे आणि आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे आम्ही जेव्हा जेव्हा एखादी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस त्याची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके तर आपण वळूयात आपल्या संकल्पनेकडे सरळ व्याज व्याज म्हणजे काय मित्रांनो बघा ना तुम्ही बँकेमध्ये जाता आणि बँकेमध्ये गेल्यानंतर कर्ज घ्यायला जाता आणि कर्ज बँकेमध्ये गेल्यावर त्याच्यानंतर तुम्ही पतसंस्थेमध्ये गेल्यावर किंवा सावकाराकडे गेल्यावरती तुम्ही काय करता कर्ज घेता आणि ते कर्ज घेतल्यानंतर त्यावर आपल्याला व्याज द्यावं लागतं एक ठराविक दर असतो त्या व्याजाचा ठराविक वर्षासाठी ते व्याज आपण घेत असतो आणि ते व्याज काही ठिकाणी सरळ व्याजाने दिलं जातं हो? काही ठिकाणी चक्र व्याज असे दोन प्रकार आहेत व्याज काढण्याचे किंवा व्याजाचे कि व्याजा दोन प्रकार आहेत ओके तर यामध्ये आता सरळ व्याजावरती आपलं आपण चर्चा करणार आहोत आता याच्यामध्ये बघा ना इथं तुम्हाला सूत्र दिसतंय सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले मुद्दल मुदत बागिले शंभर आता यामध्ये मुद्दल म्हणजे काय मुद्दल म्हणजे समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी बँकेत गेला आणि कर्ज घेतले पाच हजार रुपयाचं कर्ज घेतलेलं आहे तर जेवढी रक्कम जी तुम्ही घेता किंवा जेवढी रक्कम तुम्ही बँकेमध्ये भरता बघा बँकेत पैसे ठेवल्यानंतर सुद्धा तुम्हाला फिक्स डिपॉझिट म्हणून ठेवल्यानंतर सुद्धा तुम्हाला त्याचं व्याज मिळतं ते सुद्धा असतं व्याज असतं आणि किंवा तुम्ही कधी कधी कर्ज घेतल्यावरती मग तुम्हाला व्याज द्यावं लागतं जेव्हा तुम्ही बँकेत पैसे फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवता तेव्हा बँक तुम्हाला व्याज देते आणि ज्यावेळेस तुम्ही बँकेतून कर्ज घेता तेव्हा तुम्ही बँकेला व्याज देता आता त्या सिच्युएशनला जर तुम्ही पाच हजार रुपये घेतले असतील बँकेकडून कर्ज म्हणून तर ते पाच हजार रुपये म्हणजे तुमची मुद्दल आता दर म्हणजे काय तो एक व्याजाचा दर असतो की दहा टक्के बारा टक्के सात टक्के आठ टक्के पाच टक्के हा व्याजाचा दर असतो ओके आणि मुदत म्हणजे काय किती वर्षासाठी तुम्ही ते पैसे ठेवलेत किंवा किती वर्षासाठी कर्ज काढले पाच वर्षासाठी दहा वर्षासाठी दोन वर्षासाठी तीन वर्षासाठी किती वर्षासाठी ते कर्ज काढलेलं असतं किंवा ते पैसे घेतलेले असतात त्याला आपण म्हणतो मुदत तर या काही तीन संकल्पना आहेत ते आपण समजून घेतल्या आता आपण काही प्रश्न बघूयात ओके या ठिकाणी पहिला प्रश्न बघा तुमच्याकडे काय आहे की दहा हजार रुपयांचे दर साल दर शेकडा दहा रुपये दराने पाच वर्षाचे सरळ व्याज किती होईल बघा सरळ व्याज काढायचे काय काय दिले आपल्याला बघा पहिल्या प्रश्नामध्ये मुद्दल दिले मुद्दल या ठिकाणी तुम्हाला काय दिलेली आहे दहा हजार रुपये मग इथे लिहा दहा हजार रुपये त्यानंतर आपल्याला दर साल दर शेकडा दहा दर रुपये दराने आता दर ऑलरेडी दिलेला आहे दर साल दर शेकडा दसा दसे म्हणजे दर साल दर शेकडा किती आहे दहा रुपये ओके आणि हे किती पाच वर्षाचे सरळ व्याज किती होईल पाच वर्ष किती वर्षासाठी आहे पाच वर्षासाठी म्हणून मुदत जी आहे ती आपली आली पाच वर्षे मुदत पाच वर्षे आणि आपल्याला काढायचं व्याज सरळ व्याज सरळ व्याज या ठिकाणी काढून सूत्र लिहू मुद्दल गुणिले मुदत किंवा दर गुणिले मुदत ओके हे आपलं सूत्र आणि भागिले शंभर आता याच्यात फक्त किमती टाकायच्यात मुद्दल किती रे बाबा दहा हजार मग मुद्दलच्या जागेवर तुम्ही लिहा दहा हजार गुणिले दर किती दहा रुपये आणि मुदत किती पाच आहे भागिले आपले शंभर शून्य 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 गेला आता हे शंभर मी दहा हजार लिहायचे चुकून मी किती लिहिले हजारच लिहिले ओके हे शून्य गेले म्हणजे आपल्याकडे या ठिकाणी बघा परत लिहितो मी कन्फ्युजन नको दहा हजार गुणिले दर आहे दहा आणि गुणिले मुदत आहे पाच भागिले शंभर लिहिले आपण ओके बघा एक दोन शून्य गेले एक आणि दोन शून्य गेले हे हजार गुणिले पाच किती झाले पाच हजार ओके okay, आता इथं पाच हजार आहे का ए तीन हजार बी चार हजार सी पाच हजार म्हणजे आपलं सी जे आहे ते करेक्ट आन्सर आहे तर अशा प्रकारे हा प्रश्न सोडू शकतो एकदम इझी आहे दुसरा प्रश्न बघा थोडा वेगळा आहे सूत्र तेच वापरायचं आहे संकल्पना तिचे पण पन वेगळे पण आहे थोडंसं या प्रश्नामध्ये ते आपण बघूया बघा काय वेगळं आहे पंधरा हजार रुपयांचे काही एका दराने म्हणजे काही एका दराने काय बाबा काही एका दराने पाच वर्षे मुदतीत मुदत किती पाच वर्ष आहे एक हजार रुपये व्याज होते तर व्याजाचा दर काढा आता आपल्याला काय करायचं आहे व्याजाचा दर काढायचा आहे आता व्याज नाही काढायचं व्याज दिले हजार रुपये म्हणजे आहे ना ते अगोदर लिहून काढायचं म्हणजे कन्फ्युजन होत नाही काय काय आहे पंधरा हजार रुपये काय दिले आपल्याकडं मुद्दल दिले मुद्दल आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे मुद्दल बरोबर पंधरा हजार रुपये पंधरा हजार रुपये ओके त्यानंतर आपल्याला काय दिलं आहे काही एका दराने दर काढायचा आहे आणि पाच वर्ष मुदतीत मुदत किती दिले मुदत आपल्याला दिलेली आहे पाच वर्ष आणि त्यानंतर आपल्याला व्याज दिलेलं आहे एक हजार रुपये व्याज म्हणजे ते सरळ व्याजाचं आहे एक हजार रुपये ओके तर आपल्याला व्याजाचा दर काढायचा आहे म्हणजे आपल्याला दर ह्या सूत्रामधला जो दर आहे तो काढायचा आहे सूत्र तेच लिहा सरळ व्याज आपलं सूत्र जसं आहे तसंच लिहायचं बरोबर मुद्दल मुद्दल गुणिले दर आणि गुणिले मुदत ओके आणि भागिले आपले शंभर आता सरळ व्याज किती आहे व्याज दिले हजार रुपये मग सरळ व्याजाच्या जागेवर हजार रुपये लिहून टाका बरोबर त्यानंतर मुद्दल किती दिले पंधरा हजार रुपये मग हे पंधरा हजार रुपये मुद्दलच्या जागेवर लिहा पंधरा हजार लिहिले गुणिले दर काय आपल्याला दर या ठिकाणी काढायचा आहे व्याजाचा दर काढा मग दर जसाच्या तसा लिहून टाका त्याला काय धक्का देऊ नका आणि गुणिले व्याज गुणिले काय सॉरी मुदत आहे दर नंतर मुदत मुदत किती पाच आहे पाच वर्ष म्हणून भागिले पाच सॉरी गुणिले पाच आणि हे भागिले शंभर ओके आता काय होईल हा शून्य शून्य गेला हा शून्य आणि शून्य गेलेला आहे मग हे हजार रुपये आपल्या जागेवर बरोबर एकशे पन्नास गुणिले पाच पंधरा पाचशी पंच्याहत्तर म्हणजे सातशे पन्नास आणि हा शून्य घेतला ना पंधरा पाचशी पंच्याहत्तर आणि हा शून्य म्हणजे दीडशे गुणिले पाच केले की सातशे पन्नास गुणिले दर आता सातशे पन्नास गुणिले इकडे आले भागिले म्हणजे एक हजार भागिले सातशे पन्नास बरोबर दर आता एक हजारला सातशे पन्नासने भागायचं मग बघा हे दोन शून्य शून्य गेले आता शंभर आणि पंच्याहत्तर पंचवीसच्या पाड्यात येतात पंचवीस त्रिक पंच्याहत्तर पंचवीस शंभर म्हणजे दर किती आला आपल्याकडं चार भागिले तीन आता तिनाने चाराला भाग लावा तिनाने भाग लावा चाराला तीन एक की तीन चारातून तीन गेला एक राहिला ओके आता इथं तिनाच्या पाड्यात काही ये एक येत नाही मग इथं शून्य द्या वर पॉईंट द्या ओके आणि लिहा तीन त्रिक नऊ खाली परत दहातून नऊ गेले एक एक शून्य द्या तीन त्रिक नऊ परत दहा नऊ गेले एक, एक शून्य द्या तीन त्रिक नऊ म्हणजे एक पॉईंट तीन 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 असं होतं ओके मग इथे लिहा बरोबर एक पॉईंट तेहतीस लिहून टाका आहे का बाबा इथे कुठे एक पॉईंट तेहतीस यस बी जो आहे व्याजाचा दर जो आहे एक पॉईंट तेहतीस टक्के ओके व्याजाचा दर दर साल दर शेकडा एक पॉईंट तेतीस टक्के आपण या ठिकाणी लिहू शकतो ओके झाला हा दुसरा पॉईंट झाला आता तिसरा प्रश्न यासारखाच आहे फक्त याच्यामध्ये आता काय काढायला सांगितलं आपल्याला किती वर्षासाठी म्हणजे आता मुदत काढायचे तर पहिली गोष्ट फाळ्यावरचं हे मी पुसतो म्हणजे पुढचा प्रश्न आपण घेऊयात हे बघा एकदम सिंपल आहे सूत्र आपल्याला फक्त लिहायचंय पहिली गोष्ट ज्या ज्या गोष्टी दिल्यात जे जे आपल्याला दिलेलं आहे त्याला आपण लिहून काढायचं आणि त्याला लिहिल्यानंतर सूत्र लिहायचं बघा काय काय दिलं आता तिसऱ्या प्रश्नामध्ये बाबा आकाशने दर साल दर शेकडा आठ रुपये दराने म्हणजे दर दिलाय किती रुपये बाबा आठ टक्के आठ टक्के लिहू आपण हां दर आठ टक्के एका बँकेत पंचवीस हजार रुपये काही वर्षासाठी गुंतवले किती गुंतवले पंचवीस हजार रुपये म्हणजे किती रुपये पंचवीस हजार गुंतवलेत म्हणजे ते आपली मुद्दल मुद्दल जी आपली आहे या ठिकाणी ती झाली पंचवीस हजार रुपये बरोबर पंचवीस हजार रुपये काही वर्षांसाठी गुंतवलेत म्हणजे मुदत काढायचे तर त्याला सहा हजार रुपये व्याज मिळाले ओके सहा हजार रुपये मिळाले सहा हजार रुपये मिळाले म्हणजे सहा हजार रुपये व्याज पाहिजे तर शब्द काय मिळाला सहा हजार रुपये व्याज मिळालेत व्याज बरोबर किती सहा हजार रुपये आहेत ओके पंचवीस हजार रुपये गुंतवले आठ टक्के दर आहे आणि व्याज किती सहा हजार रुपये तर आपल्याला काय काढायचं तर त्याने ते पैसे किती वर्षांसाठी गुंतवले आता किती वर्षांसाठी गुंतवले म्हणजे आपल्याला मुदत काढायचे ओके आपलं सूत्र काय सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत भागेले शंभर सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत भागीले शंभर ओके सरळ व्याज किती सहा हजार इथं दिले ना सहा हजार मग लिहून टाका सहा हजार मुद्दल किती आहे पंचवीस हजार पंचवीस हजार गुणिले दर किती आठ गुणिले मुदत काढायचे मुदत काढायचे भागीले आपले शंभर ओके शून्य 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 कटा गेला आता दोनशे पन्नास आठ पंचवीस आठे किती पंचवीस चौक शंभर आणि पंचवीस आठ दोनशे म्हणून हे सहा हजार आपल्या जागेवर आणि पंचवीस आठ किती दोन हजार दोनशे पंचवीस आठ ते दोनशे येतात आणि हा एक शून्य दिला की दोन हजार गुन्हेले मुदत आता हे दोन हजार गुणिले इकडे आले भागिले झाले मग सहा हजार भागिले दोन हजार बरोबर मुदत ओके मुदत मग आता सहा हजाराला दोन हजाराने भागलं शून्य 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 गेले बेत्रिक सहा म्हणजे मुदत जी आहे ती किती आली बाबा सहा वर्षे मुदत कशामध्ये असते वर्षामध्ये असते म्हणून मुदत सहा वर्ष सहा आहे का अरे बापरे नाही सहा नाही सॉरी बेत्रिक सहा आहेत ना तीन वर्ष तीन कुठं आहे इथे आहे म्हणून मुदत तीन वर्ष कधी कधी घाई गडबडीमध्ये आपण काय लिहितो भागाकार चुकीचा करतो तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो ही जी गणिता आहे सरळ व्याजावर आधारित आपण पाहिलेली आहे नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटनसुद्धा दाबा ओके धन्यवाद